चला येथे मी एक त्रिकोण काढतो येथे मी एक बाजू काढतो जी की दहा सेंटीमीटर आहे आणि या त्रिकोणाची मी दुसरी बाजू काढतो जी की सहा सेंटीमीटर आहे आणि या त्रिकोणाची ही जी तिसरी बाजू असे ही गुलाबी रंगाने दाखवलेली आहे हिची लांबी किती असू शकेल हा जो यक्स आहे हा किती मोठा किंवा किती लहान असू शकतो आणि हाच आपला हा प्रश्न आहे आता हा यज किती मोठा असेल किंवा किती लहान असेल हा त्याच्या समोरील हा जो कोण आहे या कोणावर अवलंबून आहे हा कोण जेवढा मोठा तेवढा हा यक्स मोठा आणि हा कोण जेवढा लहान तेवढा हा यक्स लहान चला तर पाहूया सर्वात अगोदर हा यक्स किती लहान होऊ शकते ते येथे मी ही जी निळी बाजू आहे ही निळी बाजू मी पुन्हा काढतो जी आपल्याला दहा सेंटीमीटर दिलेली आहे आणि ही जी दुसरी बाजू आहे जी हिरव्या रंगाने दाखवलेली आहे ही मी या ठिकाणी काढतो आणि यामधील कोण तुम्ही हे पाहू शकता हा कोण मी कमी कमी करत आणतो आणि या ठिकाणी मी ठेवतो आता ही जी बाजू आहे ही बाजू आपली सहा सेंटीमीटर बाजू आहे आणि यामधील हा जो कोण आहे हा आपण लहान केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो यक्स आहे हा या अगोदरपेक्षा लहान झालेला आहे आता प्रश्न असा आहे की हा जो यक्स आहे हा किती लहान होऊ शकतो तर हा यक्स तेवढाच लहान होऊ शकतो जेवढा हा कोण लहान होऊ शकतो आणि हा जो कोण आहे हा तर शून्य अहून सुद्धा होऊ शकतो चला तर यासाठी मी ही जी बाजू आहे दहा सेंटीमीटरची ही पुन्हा काढतो ही झाली आपली बाजू जी की दहा सेंटीमीटर आहे आणि ही जी दुसरी बाजू आहे ही बाजू यामधील कोण मी लहान 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 करत आणतो आणि तो, तो कोण यांच्यामधील शून्य करतो आता ही झाली आपली दुसरी बाजू जी की सहा सेंटीमीटर आहे आता तुम्ही पाहू शकता ही जी निळी बाजू आहे जी दहा सेंटीमीटरची आहे आणि ही जी हिरवी बाजू आहे ही सहा सेंटीमीटरची आहे आणि ह्या दोन्ही बाजू एकमेकांवर आहेत आणि या ठिकाणी हातात त्रिकोण बनणारच नाही आणि हा जो यक्स आहे हा यक्स इथून इथपर्यंत असेल आणि ह्या ज्या तीनही बाजू आहे तीन ह्या तीनही बाजू एकाच रेषाखंडावर येतील आणि अशा वेळेस हातात त्रिकोण बनणारच नाही परंतु आपण पाहूया या यची या, लांबी किती असेल ते तुम्ही जर बघितले तर ही जी निळी बाजू आहे ही दहा आहे आणि ही जी हिरवी आहे ही सहा आहे आणि ही जी गुलाबी रेषा आहे निळी रेषा आणि हिरवी रेषा एकाच रेषाखंडावर आहे तर या ठिकाणी या गुलाबी रेषाखंडाची जी लांबी असेल ती असेल दहा वजा सहा आणि या ठिकाणी होईल ती चार सेंटीमीटर आणि अशा परिस्थितीमध्ये हा त्रिकोण तयार होणार नाही कारण या ठिकाणी जो कोण आहे हा शून्य अंश झालेला आहे आणि हा जो कोण आहे हा कोण हा जर थोडा मोठा असता तर ही जी गुलाबी बाजू आहे ही चारपेक्षा मोठी असती जर आपल्याला त्रिकोण तयार करायचा असेल तर हा कोण शून्यापेक्षा मोठा हवा म्हणजेच ही जी बाजू आहे ही बाजू चारपेक्षा मोठी असायला हवी म्हणजेच आपल्याला जर त्रिकोण बनवायचा आहे त्याची एक बाजू दहा सेंटीमीटर आणि दुसरी बाजू सहा सेंटीमीटर तर याची जी तिसरी बाजू असेल ती चार सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल आणि या ठिकाणी मी लिहून घेतो ही जी तिसरी बाजू आहे ही तिसरी बाजू ही मोठी असायला हवी चारपेक्षा आणि हा जो चार आहे हा चार कसा मिळाला तर या ठिकाणी ही जी मोठी बाजू आहे मोठ्या बाजूमधून आपण ही लहान बाजू वजा केली आणि हे आपल्याला मिळतो जेव्हा आपण दहामधून वजा करतो लहान बाजू म्हणजे सहा म्हणजेच ही जी तिसरी बाजू आहे ही बाजू मोठी असायला हवी दोन बाजूंच्या फरकांपेक्षा आणि कमीत कमी तिसरी बाजू ही एवढी असायलाच हवी चला तर आता आपण पाहूया ही जी तिसरी बाजू आहे ही जास्तीत जास्त किती असायला हवी या ठिकाणी मी जागा बनवून घेतो आणि हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण मी पुन्हा येथे काढून घेतो हा आला आपला त्रिकोण आणि आपल्याला हा जो यक्स आहे हा मोठा करण्यासाठी हा जो कोण आहे आपल्याला मोठा करावा लागेल चला तर मग आपण हा कोण मोठा करण्यासाठी आपण या ठिकाणी ही जी दहा सेंटीमीटरवाली बाजू आहे मी या ठिकाणी पुन्हा काढून घेतो या बाजूची लांबी आहे दहा सेंटीमीटर आता ही जी दुसरी बाजू आहे ती अशी आहे आणि या बाजूला मी यामधील जो कोण आहे हा वाढवत 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 या ठिकाणी असा घेऊन येतो आणि आता तुम्ही पाहू शकता ही जी हिरवी बाजू आहे ही सहा सेंटीमीटर आहे आणि ही निळी बाजू दहा सेंटीमीटर आणि हा जो यक्स आहे हा यक्स हा एवढा मोठा आहे येथे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो यक्स आहे या पूर्वीच्या यक्सपेक्षा मोठा आहे आणि हा जो कोण आहे या कोणपेक्षा हा मोठा कोण आहे आता काय होईल हा जो कोण आहे मी याला वाढवत वाढवत एक सरळ रेषाखंड बनवला तर ही जी निळी बाजू आहे आणि ही जी हिरवी बाजू आहे यांना मी एकाच रेषाखंडावर घेतली तर येथे ही जी निळी रेषाखंड आहे ही जी निळी बाजू आहे दहा सेंटीमीटरची यांना मी पुन्हा काढून घेतो आणि ही जी हिरवी बाजू आहे यामधील हा जो कोण आहे याला मी वाढवत 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 असा एक सरळ रेषाखंड बनवून घेतो आणि यामधील जो कोण आहे हा कोण एकदम सरळ कोण बनतो म्हणजेच हा जो आहे हा एकशे ऐंशी अंशाचा बनतो आणि या ठिकाणी निळी बाजू आहे दहा सेंटीमीटर आणि ही जी हिरवी बाजू आहे सहा सेंटीमीटर हे एकाच रेषाखंडावर आहे आता जी तिसरी बाजू बने ही एक त्रिकोण बनवणार नाही ना तर हा एक रेषाखंड बनेल एक सरळ रेषाखंड आता या ठिकाणी ही जी निळी बाजू आहे ही हिरवी बाजू आहे आणि ही गुलाबी बाजू आहे ही एकाच रेषाखंडावर आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्रिकोण तयार झालेला दिसत नाही आणि जरा पाहूया या ठिकाणी काय झाले ते ही जी गुलाबी रेषाखंड आहे किंवा ही गुलाबी बाजू आहे याची जी लांबी बनेल ही या दोन्ही बाजूंना मिळून तयार होईल म्हणजे दहा अधिक सहा हे बरोबर असेल सोडाच्या आणि ज्यावेळेस या ठिकाणी या सहा सोडा बनेल त्यावेळेस या ठिकाणी त्रिकोण तयार होणार नाही आणि या ठिकाणी एकच रेषाखंड बने या तीनही बाजूंना मिळून म्हणजेच आपल्याला जर त्रिकोण तयार करायचा आहे तर हा जो यक्स आहे हा सोळापेक्षा लहान असायला हवा आणि मी या ठिकाणी लिहून घेतो हा जो यक्स आहे हा यक्स सोळापेक्षा लहान असायला हवा आणि या सोडाच्या जर बरोबर असेल तर या ठिकाणी त्रिकोण तयार होणार नाही आणि हा सोडा आला कसा तर हा सोडा आला या दोन्ही बाजूंची बेरीज करून म्हणजे या ठिकाणी ही बाजू आहे दहा अधिक ही बाजू आहे सहा आणि यांना मिळून आलेला इथे सोडा मी येथे म्हणू शकतो त्रिकोणाची कोणतीही बाजू ही, ही त्याच्या दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा लहान असायला हवी आणि इतर दोन बाजूंच्या फरकांपेक्षा मोठी असायला हवी तर आम्ही या व्हिडिओमध्ये काय अभ्यासलेले आहे त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूंची लांबी ही इतर दोन बाजूंच्या लांबींच्या बेजेपेक्षा कमी असायला हवी आणि इतर दोन बाजूंच्या लांबींमधील फरक यापेक्षा जास्त असायला हवी